नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिस्टच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते, ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे आणि त्याचबरोबर मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगते याची चर्चा करत असतो. आणि ह्याच्यातून मित्रांनो आपण काही लेवल आयडेंटिफाय करत असतो आणि त्या लेवलच्या सहाय्यानं उद्या मार्केटमध्ये चांगला ट्रेड टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपण ज्या लेवल्स मित्रांनो जनरेट करतो त्या मोस्ट ऑफ 95% टाइम त्या लेवल्स काम करतात. आणि त्या लेवलवर जर तुम्ही प्रॉपर काम केलं तर मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आणि त्याचबरोबर मित्रांनो मार्केटवर बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आणि मार्केटवर बेरिश व्ह्यू कुठून ठेवायचा हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय होते त्या ठिकाणी समजते. मित्रांनो, तुम्ही जर ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का दररोजच्या दररोज आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला यावं यासाठी काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आज मार्केटमध्ये नेमकं काय झालं? आज मित्रांनो बँक निफ्टी जो आहे हा ऑलमोस्ट फ्लॅट कारभार केलाय. निफ्टीमध्ये मित्रांनो मॉडरेट बुलिश निफ्टी होता. निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 0.5% रॅली जी आहे हायर साईडला दिसून आलेले. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर दिवसभर कंटिन्यू नॉन स्टॉप दुपारपर्यंत ऑलमोस्ट 2 वाजेपर्यंत निफ्टीमध्ये चांगल्या पद्धतीचं बाईंग दिसून आले. आणि हे बाईंग का आलं मित्रांनो तर अक्रॉस द बोर्डचा जर विचार केला म्हणजे जेवढे इंडायसेस आहे त्यामध्ये स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, आयटी असेल, अल्फा असेल, त्याचबरोबर पीयूसी असेल, मिड कॅप असेल, पब्लिक सेक्टरमधल्या बँक असतील, मेडक्या हे जेवढे सेक्टर आहेत त्या सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये अक्रॉस द मित्रांनो आज मार्केटमध्ये जे आहे ते बाईंग दिसून आलंय. फक्त त्याला अपवाद आहे निफ्टी फार्मामध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग होताना मार्केटमध्ये आज दिसून आलंय. अदरवाईज पूर्णच्या पूर्ण सेक्टरमध्ये जे आहे ते ह्यूज बाईंग जे आहे ते बाईंग इंटरेस्ट जो आहे तो अक्रॉस द ब्रॉड मार्केटमध्ये मार्केटमध्ये दिसून आला. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीवरती आज कुठं आणि कशा पद्धतीचा ट्रेड करायचा हे पण सांगितलं होतं. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की बाबा विशेषतः मार्केट जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम आज साईडवेज राहण्याची शक्यता. आणि त्यानुसार मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट त्या ठिकाणी साईडवेज काय झालाय दिवसभर राहिलेला. मित्रांनो, आपण बँक निफ्टीवरती आज बुलिश व्ह्यू ठेवणार होतो. 36,052 वरून दिवसभर बँक निफ्टी ह्या रेंजमध्ये गेलाय. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीला आपण शॉर्ट करणार होतो 35,472 खाली देखील बँक निफ्टी आज गेलेला आहे. म्हणजे मार्केटचा जर विचार केला मित्रांनो तुम्ही या ठिकाणी क्लिअरली मार्केट जे आहे त्यात पूर्णपणे साईडवेज राहिलेला आहे. विशेषतः निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो तर निफ्टीला तुम्हाला मी सांगितलं होतं बाबा 16,311 वरून काय करा, निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी हायर साईडला साधारणतः 16,358, 16,395 आणि 16,410 तुम्हाला स्क्रीनवर टार्गेट भेटेल. आणि त्यातलं पहिलं टार्गेट जे आहे ते मित्रांनो 311 ते साधारणतः 358 टार्गेट तुम्हाला इझिली स्क्रीनवर भेटले. आणि त्यानंतर मार्केटने एक नवीन हाय जो आहे लाईफ टाईम हाय 16,375 मार्केटनं हाय तयार केलं. मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्हाला साधं सिंपल डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे. झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. आणि हे डिमॅट अकाउंट ओपन करून तुम्हाला हा माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे तो काय करता येईल त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट लाईफ टाईम मित्रांनो तुम्हाला जॉईन करता येईल. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट मार्केट साईडवेज होतं तरी पण आपण काही ट्रेड टाकले होते. हे कुठले ट्रेड टाकलं, कशा पद्धतीचं प्रॉफिट लॉस झाला हे पण तुम्ही काय करा या ठिकाणी पहिल्यांदा बघून घ्या. मित्रांनो, सकाळी मी साधारणतः 9:17 तुम्हाला स्क्रीनवर सांगितलं होतं बाबा आपल्याला या ठिकाणी 35,700 सीई जो आहे तो काय करायचा आहे, बाय करायचा आहे. त्याचा स्टॉप लॉस 270 होता. म्हणजे आपला स्टॉप लॉस मित्रांनो फक्त 20 पॉईंटचा असतो. आणि माझं मित्रांनो पहिली सजेशन असते कॉल टाकल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्टॉप लॉस बदलायचं नाही. मित्रांनो, हा ऑप्शन जो आहे तो 290 ते 230 या पद्धतीने हायर साईडला गेला. त्यानंतर 305 हाय तयार केला. आणि 305 हाय तयार केल्यानंतर मी सांगितलं बघा स्टॉप लॉस आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बदलायचा नाही. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो साधारण 15-1 पॉईंटची मुवमेंट मिळाली. काही लोकांनी प्रॉफिट बुक केला आणि काही लोकांनी त्यामध्ये लॉसमध्ये देखील पोझिशन क्लोज केलेलं आहे. मी ऑलमोस्ट त्याचा एसएल हिट झाला असं काय करेल या ठिकाणी म्हणेल. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला काय केलं होतं त्या ठिकाणी जो पीई जो आहे तो 36,200 पीई त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ऍक्च्युली 360 वरून हा बाय करायचा होता. पण बाय मिस्टेक माझ्या कोण टायपिंग होता 260 असं झालं होतं. आणि हा ऑप्शन नमूत्र आपल्याला मित्रांनो ऑलमोस्ट 425 पर्यंत 460-470 पर्यंत हाय तयार केला. आणि काही जी शार्प लोक आहेत स्मार्ट लोक आहेत त्या लोकांनी मित्र ह्याच्यामध्ये जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बुक केला होता. कारण का कसं होत असतं बऱ्याच वेळेला बरेच ऑप्शन जे आहेत ते माझ्या वॉच लिस्टमध्ये ऍड असतात. मल्टिपल चार्ट मी ऑप्शनचे बघत असतो. कॉल आणि पुट किमान 3 मोस्ट ऍक्टिव्ह कॉल आणि 3 मोस्ट ऍक्टिव्ह पुट जे आहेत ज्या अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत सध्या प्राईसच्या दृष्टीने ते माझ्या ऍट अ टाइम स्क्रीनवर ओपन असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रीमियम टाकत असताना काहीतरी गडबड झाली असते. सेम त्याच पद्धती गडबड आज देखील होते. काही लोकांनी प्रॉफिट बुक केलं, काही लोकांना ते जमलं नाही. ओके, असू द्या, काय अडचण नाही. मित्रांनो, त्यानंतर मी परत एकदा एक कॉल जो आहे तो तुम्हाला काय केला होता त्या ठिकाणी दिला होता. आणि हा कॉल कुठला दिला होता मी या ठिकाणी तुम्हाला तर विशेषतः हा कॉल जर बघितला मित्रांनो तुम्ही तर या ठिकाणी आपण परत एकदा पीई मध्ये जे आहे ती एंट्री घेतली. म्हणजे पहिल्या पीई मध्ये आपल्याला 100 पॉईंटची मुवमेंट मिळाली होती.
त्यानंतर परत एकदा मी मित्रांनो 36,000 पीई जो आहे तो 277 वरून काय केला होता, बाय करायला सांगितलं होतं, त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो आपण 255 ठेवला होता. या ऑप्शन मध्ये मित्रांनो आपल्याला साधारणतः 277 ते 318 ची वन साइड मुवमेंट जी आहे ती त्या ठिकाणी दिसून आली होती. 318 ला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी 320 पर्यंत हा ऑप्शन जो आहे तो गेला होता आणि 320 ला हा ऑप्शन गेल्यानंतर आपण तिथं प्रॉफिट बुक करायचं एकदम टॉप लॉप. मोस्ट ऑफ लोकांनी काय केलं होतं, प्रॉफिट बुक केलं होतं. ह्याच्यामध्ये पण आपल्याला एक चांगली मुवमेंट जी आहे ती काय झाली होती ह्या पोर्टमध्ये देखील त्या ठिकाणी स्क्रीनवरती मिळाली होती. आणि त्यानंतर मित्रांनो मी सर्वात महत्वाचं तुम्हाला काय केलं होतं की बाबा काय काय माहिती सांगितली होती हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या, कारण ही माहिती जी आहे ती मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये खूप काही जी आहे ती काय करेल त्या ठिकाणी मदत करेल ट्रेडिंग करण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. त्याचबरोबर मित्रांनो परत एकदा जो आहे त्यानंतर अजून एक पीई जो आहे तो आपण काय केला होता घेतला होता बँक निफ्टी, परत एकदा 36,200 पीई जो आहे तो 318 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय केला होता. ह्या पीई मध्ये देखील मित्रांनो आपल्याला चांगली मुवमेंट जी आहे ती साधारणतः 353 पर्यंतची मुवमेंट जी आहे ती ऑप्शन मध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी इझिली मिळाली होती. आणि त्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती एक लेवल टाकली होती बाबा मार्केट जोपर्यंत 35,800 आणि 36,000 ही रेंज ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड टाकू नका. आणि ऑलमोस्ट मित्रांनो मार्केटनं पूर्ण दिवस जो आहे तो या रेंजमध्ये काय केलं स्पेंड केलं आणि आपण देखील त्यानंतर कुठलाही कॉल त्या ठिकाणी तुम्हाला दिला नव्हता. मित्रांनो या पद्धतीच्या लेवल जे आहेत ते तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये शेअर केल्या जातात. जसं की गुरुवारच्या दिवशी वगैरे खूप लोक जे लॉस करतात ते गुरुवारच्या दिवशी लॉस करतात आणि आतापर्यंत जेवढा लोकांचा जास्तीत जास्त लॉस झाला हा एक्सपायरीच्या दिवशी झालेले लॉसेस आहेत हे पहिल्या लक्षात द्या. कारण का एक्सपायरीच्या दिवशी मार्केट नेमकं कुठं बुलिश आहे कुठं बेरिश आहे कॉल रायटर कुठं आहे पुट रायटर कुठं आहे हेच आपल्याला बऱ्याच वेळेला माहित नसतं आणि आपण विनाकारण त्या रेंजमध्ये ट्रेडिंग करत असतो. ज्या रेंजमध्ये स्मार्ट मनी असेल इन्स्टिट्यूशन असेल ज्या अग्रेसिव्हली ऑप्शन सेल करून बसले तिथं आपण ऑप्शन बाय करत असतो आणि तिथं आपण बऱ्याच वेळा मित्रांनो ट्रॅप होत असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ह्या ऑप्शन चेन मधल्या काही बारीक गोष्टी ज्या आहेत त्या माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला निफ्टी असेल बँक निफ्टी असेल ह्याच्यामध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीने बनतो हे काय करू आपण या ठिकाणी बघू. मित्रांनो आज वीकली एक्सपायरी असल्यामुळे वीकली एक्सपायरीचा जो काय ऑप्शनचा डेटा आहे ऑप्शनचा जो काय ओआय आहे हा इतका जास्त मॅटर या ठिकाणी करत नाही. नेक्स्ट एक्सपायरीचा जरी डेटा बघायचा म्हणजे तरी तो नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा पण एवढा इफेक्टिव्ह बऱ्याच वेळेला असत नाही. त्यामुळे आपण ओआयचा डेटा जो आहे तो मार्केटच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बघणार नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी काही टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या काय करायचे त्या ठिकाणी पहिल्यांदा बघायचे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे मार्केटमध्ये उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचं अपसाईडला आणि डाऊन साईडला आपल्याला मुवमेंट मिळू शकते याची चर्चा जी आहे ती काय करायची या ठिकाणी करायचे. मित्रांनो आज निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीने मित्रांनो पाठीमागच्या 4 ते 5 दिवसापासून जी एक ट्रेडिंग रेंज तयार केली होती त्या ट्रेडिंग रेंजच्या वरती जे आहे ते मार्केट काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालेलं हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीपासून हीच गोष्ट सांगत आलो की बाबा मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मार्केटच्या लेवल जे आहे त्या काय झाल्या पाहिजेत त्या ठिकाणी समजल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्हाला मित्रांनो मार्केटमध्ये मार्केटच्या लेवल समजत नाही त्या लेवल्सवरती तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही त्या लेवलला मार्केट कशा पद्धतीने रिस्पेक्ट देते कशा पद्धतीने रिॲक्शन देते ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये समजून घेणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा बनवणं पॉसिबल नाही हे पहिल्या लक्षात. आणि मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करून पैसा बनवणं मुळात ऑप्शन बायरची विनिंग प्रोबॅबिलिटी 20% असते आणि मित्रांनो 80% टाइम टोटल मार्केट जे आहे ते ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये नसतं. मग मित्रांनो एवढी जर क्रिटिकल कंडिशन मार्केटमध्ये तुमच्यासाठी असेल तर तिथं तुम्ही 1 दिवसात 2 दिवसात 8 दिवसात 1 महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यात 6 महिन्यात काहीतरी गोष्टी शिकून कुठल्या तर पद्धतीनं ट्रेडिंग करून तुम्ही पैसा कमवू शकता तर बिलकुल कमवू शकत नाही. काही काळासाठी तुम्ही पैसा कमवू शकता पण ज्यावेळेला मार्केट स्वतःचं बिहेवियर चेंज करेल मार्केटमध्ये काही चेंजेस येतील त्यावेळेला मात्र तुम्ही डेफिनेटली ट्रॅप होता. ह्या गोष्टी जर मित्रांनो तुम्हाला शिकून घेता आल्या तर जरूर काय करा तुम्ही ह्या गोष्टी शिकून घ्या. कारण का तोपर्यंत तुम्ही ह्या सर्व गोष्टी टेक्निकल गोष्टी असतील किंवा बाकीच्या ऑप्शनच्या बारीक सारीक गोष्टी असतील ह्या जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत ऑप्शन ट्रेडिंग करण्यामध्ये काही अर्थ नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके तर आज काय केलं मित्रांनो मार्केटनं जे आहे ते हायर साईडला एक ब्रेकआउट जो आहे तो दिलाय आणि आजचं मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते लाईफ टाईम हायला क्लोजिंग जे आहे ते काय झालं या ठिकाणी झालेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. निफ्टी जो क्लोज झालाय मित्रांनो आज 35,937 जो आहे सॉरी 16,364 जो आहे तो काय झाला या ठिकाणी निफ्टी आज क्लोज झाला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हायएस्ट क्लोजिंग आहे आजपर्यंतची. आणि मित्रांनो आता बघा तुम्हाला जर ह्या लेवलवरती काम करायचं तर आतापर्यंत हिस्टॉरिकल जो एक्सपिरियन्स जर बघितला मार्केटचा तर हा हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स काय आहे मार्केटचा तर मित्रांनो ज्या ज्या वेळेला मार्केट लाईफ टाईम हाय तयार करतं हे लाईफ टाईम हाय तयार केल्यानंतर आता आज एक बुलिश कॅन्डल तयार झाली. मे बी उद्या पण मार्केटमध्ये एक बाईंग साईडला इंटरेस्ट जो आहे तो राहू शकतो परत एकदा मार्केट हायर साईडला
साइडवेज होऊ शकतं किंवा कन्सोलिडेशन होऊ शकतं किंवा थोडी जरी मार्केट समजा गॅप ऑफ ओपन झालं तर गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर तिथं मात्र मित्रांनो क्लिअरली प्रॉफिट बुकिंग सारख्या गोष्टी ज्या आहेत ते येऊ शकतात आणि शार्प फॉल ज्याला म्हणतो शार्प डिप ज्याला म्हणतो ती पण मार्केटमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये बघायला मिळेल. कारण कसं आहे मार्केटमध्ये थोडा जर निगेटिव्ह सेंटिमेंट आला तर तिथं प्रॉफिट बुकिंग होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त बनते. पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट विसरता नेहमी विशेषतः निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं आणि निफ्टी ज्या ठिकाणी सध्याला ट्रेड करतोय त्याच्याशी कम्पेअर करता बँक निफ्टीचं बिहेव्हिअर जे आहे ते खूप अंडर परफॉर्म राहिले मित्रांनो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ऍक्च्युअली खरं जर सांगायचं झालं तर सध्या निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टी सध्या कुठे असायला पाहिजे होता तर बँक निफ्टी मित्रांनो ऑलमोस्ट सध्या 38,000 वरती ट्रेड करणं अपेक्षित होतं पण अजूनपर्यंत बँक निफ्टी ह्या रेंजमध्ये गेलेलं नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो मला सांगा अशी जर कंडिशन असेल तर निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग ज्याला म्हणतो किंवा एक जबरदस्त रॅली ज्याला म्हणतो ही रॅली आपल्याला कुठून बघायला मिळू शकते येणाऱ्या कालखंडामध्ये. समजा पुढल्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी ही एक ट्रेंड लाईन आहे मित्रांनो डेली कॅन्डलवर आणि ही डेली कॅन्डलवरची जी ट्रेंड लाईन आहे अप ट्रेंड लाईन ज्याला म्हणतो आपण किंवा जी रेझिस्टन्स लाईन पण काय करते मार्केटमध्ये तुम्हाला शो करते ही मित्रांनो लाईन जी आहे ती खूप मॅटर करणार आहे. कारण ज्या वेळेला मार्केट ही लाईन हायर साईडला ब्रेक करेल त्यावेळेला मार्केटमध्ये खूप फास्ट मुवमेंट जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि विशेषतः बँक निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं मित्रांनो तर बँक निफ्टी पाठीमागच्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशन पासून 7-8 ट्रेडिंग सेशन पासून मित्रांनो 35,800 खाली कुठल्याही परिस्थितीमध्ये जायला नाही. आणि हायर साईडचा जर विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टी अजूनपर्यंत एकदाही 36,033 वरती क्लोजिंग दिलेलं नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ही जी बँक निफ्टीची रेंज आहे सध्या ही खूप महत्वाची रेंज आहे आणि ही रेंज खूप मॅटर जी आहे ते बऱ्याच गोष्टी काय करणार आहे या ठिकाणी करणार आहे. ह्या रेंजमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत ऑप्शन बायरला कुठलाही प्रॉफिट होणार नाही. आणि ही रेंज ज्यावेळेला मार्केट हायर साईडला ब्रेक करेल त्यावेळेला ह्या ट्रेंड लाईन पर्यंत साधारणतः 36,300 पर्यंत वगैरे बँक निफ्टी जो आहे तो परत एकदा काय होईल तुम्हाला या ठिकाणी प्रिव्हियस जो हाय आहे मार्केटचा या ठिकाणापर्यंत जरूर जाण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप फास्ट मुवमेंट जी आहे ती आपल्याला हायर साईडला ही अपेक्षित आहे. आणि मित्रांनो लोअर साईडचा जर विचार केला तर जोपर्यंत मार्केट साधारणतः 35,500 खाली क्लोज होत नाही डेली बेसिसवर काय म्हणतोय मी मित्रांनो 35,500 खाली जोपर्यंत बँक निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये बेरिश होऊ ठेवू नका. आणि समजा इन बिटवीन ह्या रेंजमध्ये 35,500 वरती जर तुटत होती बेरिश होऊ ठेवण्याचा प्रयत्न केला तर जिथं कुठं एंट्री घ्याल बँक निफ्टीमध्ये पुट साईडला तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 20 पॉईंटपेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस त्या ठिकाणी लावायचा नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो बँक निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं पाठीमागच्या काही दिवसाचं तर हा बँक निफ्टीसाठी काय या ठिकाणी डिमांड झोन जो आहे तो काय झाला या ठिकाणी तयार झालाय. आणि ह्या रेंजमध्ये मार्केटमध्ये शार्प बाईंग जे आहे ते प्रत्येक वेळेला डाऊन साईडला बाईंग येताना तुम्हाला दिसून येते. आणि मार्केट जे आहे ते जास्त तर वेळा 36,000 कॉल राईटरनं मार्केटला होल्ड केले आणि ह्या रेंजमध्ये जे आहे ते मार्केट काय होतं या ठिकाणी थांबतंय. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. ओके तर ही रेंज आपल्यासाठी खूप मॅटर जे आहे ती करते ट्रेडिंग करण्यासाठी. ओके आपल्याला ह्या रेंजच्या बाहेर काय करायचं ट्रेड टाकायचं. मग हा ट्रेड आपला कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे काय करू आपण पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीसाठी 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते काय करतं या ठिकाणी महत्वाचा भूमिका बजावते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घेते. मी तुम्हाला निफ्टीच्या चार्टवरती देखील हे गोष्ट जी आहे ती दाखवेल. 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ज्या ज्या वेळेला मित्रांनो तुम्हाला मार्केट जे आहे ते 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ भेटेल त्या प्रत्येक डीप मध्ये काय करू शकता तुम्ही निफ्टीमध्ये जे आहे ते बायची पोझिशन जे आहे ते काय करायचं या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या बाहेर जे आहे ते मार्केटमध्ये तुम्हाला पोझिशन तुमची जाऊ द्यायची नाही ह्या रेंजच्या बाहेर. ओके तर बघा हा तर हे डे कॅन्डल ही लाईन ही अप ट्रेंड जो आहे तो निफ्टीचा किंवा टोटल ब्रॉड मार्केटचा अप ट्रेंड जो आहे तो मार्केट काय करते ही लाईन सिक्युअर करते. आणि मार्केट जोपर्यंत ह्या लाईनच्या वरती आहे तोपर्यंत मार्केट पूर्णपणे बुलिश असणार आहे. प्रत्येक डीप मध्ये जे आहे ते काय करायचं तुम्हाला इथं मार्केटवरती बुलिश व्ह्यू जो आहे तो काय करायचं या ठिकाणी ठेवायचा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी बघूया. ओके तर बघा मी पहिल्यांदा तुम्हाला निफ्टीचा लेवल सांगतो. निफ्टीला आपल्या निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश व्ह्यू उद्या कुठून ठेवायचा आहे तर मित्रांनो निफ्टीवरती आपल्याला उद्या जो बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे हा बुलिश व्ह्यू साधारणतः तुम्हाला 63 वरती गेल्यानंतर निफ्टीला बाय करायचा. 63 म्हणजे साधारणतः 16,363 निफ्टी बाय अबव. ओके 16,300
63 वरून काय करायचं आहे तुम्हाला, निफ्टीला बाय करायचं आहे. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 16,390 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 16,440 टार्गेट भेटेल. आणि त्याच्यावरती जर समजा निफ्टी 16,450 जर होल्ड झाला, ओके 16,450 जर निफ्टी होल्ड झाला तर परत मित्रांनो तुम्हाला साधारणतः 40 पॉईंटची अजून एक मुवमेंट जे आहे ते अपसाईडला इझिली दिसून येईल. म्हणजे साधारणतः 16,500 निफ्टी जो आहे तो काय करू शकतो, एअर साईडला ट्रॅव्हल करण्याची कपॅसिटी जी आहे ते राखतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला जर निफ्टीला शॉर्ट करायचं असेल, निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल तर हा बेरिश व्ह्यू तुमचा कुठून ठेवला पाहिजे तुम्ही, तर मित्रांनो जोपर्यंत निफ्टी साधारणतः या ठिकाणी 16,294 खाली जात नाही, निफ्टीला तुम्हाला सेल करायचंय. म्हणजे सेल करायचं म्हणजे निफ्टीमध्ये पुट ऑप्शन जर खरेदी करायचं असेल तर कुठून बाय करायचं आहे, निफ्टी सेल ओके बिलो कुठून सेल करायचं आहे 16,294 खाली सेल करायचं आहे. या ठिकाणी या सिनारीवरती मित्रांनो 16,255 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्याच्या खाली जर निफ्टी निघाला तर 16,210 टार्गेट भेटेल. आणि त्याच्या खाली जर निफ्टी निघाला तर 16,150 टार्गेट जे ते काही तुम्हाला स्क्रीनवर इझिली येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. पर्यंत काय करा लक्षात, म्हणजे ह्या लेवलवरती काय करायचं आहे निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला खूप दिवसापासून हे सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये, बाबा निफ्टीवरती तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बेरिश होऊ नका. प्रत्येक डिपमध्ये निफ्टीला काय करायचं आहे, आपल्याला बाय करायचं आहे हे लक्षात ठेवा. कारण का निफ्टीचं आणि टोटल अक्रॉस द मार्केट आणि ब्रॉड लेवलचं जर मार्केटचं तुम्ही स्टडी केला तर मार्केटमध्ये खूप चांगला बाईंग इंटरेस्ट आहे, फंड फ्लो जो आहे तो खूप चांगला आहे मार्केटमध्ये. भलेही एफआय बाहेर पैसा काढत असेल तरी न्यू इनफ्लो जो आहे तो मार्केटमध्ये कंटिन्यू आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक डिपमध्ये निफ्टीला काय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही बाय करायचं. आणि विशेषतः निफ्टीवरती आपला बेरिश व्ह्यू पूर्ण कधी असेल, ज्यावेळेला निफ्टी मित्रांनो परत एकदा ज्यावेळेला 16,000 खाली क्लोज होईल त्यावेळेला निफ्टीमध्ये थोडाफार प्रॉफिट बुकिंग किंवा निफ्टीमध्ये करेक्शन आलं असं आपण काय करू शकतो त्या ठिकाणी समजू शकतो. जोपर्यंत आता मित्रांनो निफ्टी 16,000 खाली क्लोज होत नाही तोपर्यंत निफ्टीला शॉर्ट करायचं आहे, निफ्टीवरती बेरिश उठवायचं हे कुणीही डोक्यामध्ये घेऊ नका. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर बँक निफ्टीतला हा ट्रेड कुठून बनतोय, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी आपल्याला बाय करायचं आहे. काय म्हणतोय मी, बँक निफ्टी बाय अबाव कुठून 36,033 वरून मी बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेईल. सॉरी 40 वरून काय करेल लॉंग पोझिशन घेईल. या सिनारीवरती मला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे स्क्रीनवर अपेक्षित आहे ते टार्गेट काय, मला पहिलं अपेक्षित साधारणतः मित्रांनो या ठिकाणी प्रिव्हियस हाय जो आहे 312 माझं पहिलं टार्गेट असेल. ओके 36,312 हे काय असेल माझं पहिलं टार्गेट असेल. दुसरं टार्गेट मित्रांनो 36,490 हे माझं टार्गेट असेल. त्यानंतर मित्रांनो 36,525 जर बँक निफ्टी होल्ड झाला, ओके ह्या लेवलवरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर परत एक 300 पॉईंटची किंवा 300 पॉईंट प्लसची ऑलमोस्ट मित्रांनो 200 ते 300 पॉईंट 250 to 300 पॉईंटची रॅली जी आहे ती मला 36,525 वरती अपेक्षित आहे. त्यासाठी मार्केटला हायर लेवलला होल्ड करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो मला जर बँक निफ्टीला शॉर्ट करायचं असेल तर बँक निफ्टी शॉर्ट कुठून बनतोय, बँक निफ्टीला मी सेल कुठून करणार, तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी साधारणतः माझ्या दृष्टीनं 800 खाली जात नाही, ओके बँक निफ्टी जोपर्यंत माझ्या दृष्टीनं 800 खाली जात नाही तोपर्यंत मी बँक निफ्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये शॉर्ट करणार नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टी मला निफ्टीला मला शॉर्ट कुठून करायचं, ओके तर 35,778 ही रेंज आहे माझ्यासाठी. 35,778 बिलो मी काय करणार आहे बँक निफ्टी मित्रांनो मी या ठिकाणी सेल करणार आहे. या ठिकाणी मला 35,000 साधारणतः मला जे पहिलं टार्गेट भेटेल बँक निफ्टीचं मी जर शॉर्ट इनिशिएट केला बँक निफ्टीमध्ये तर मित्रांनो मला पहिलं टार्गेट जे मार्केटमध्ये अपेक्षित आहे हे साधारणतः या ठिकाणी 35,525 ओके 35,525 हे माझं पहिलं टार्गेट असेल. मार्केट जर 35,500 बिलोला जर होल्ड झालं, ओके त्याच्या खाली जर बँक निफ्टी काय झाला या ठिकाणी होल्ड जर झाला, ओके होल्ड व्हायला पाहिजे म्हणजे 5 ते 10 मिनिट बँक निफ्टी 35,500 खाली होल्ड व्हायला पाहिजे. तिथं जर होल्ड झाला बँक निफ्टीमध्ये मित्रांनो 35,200 टार्गेट जे आहे ते मला काय होऊ शकतं परत एकदा स्क्रीनवर इझिली दिसू शकतं. पण मला मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये मला कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट शॉर्ट पोझिशन बनवायचं किंवा बेरिश व्ह्यू स्ट्रॉंगली
ठेवायचं नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मार्केट जेवढं डाऊन साईडला जाईल, सॉरी 35,000 500 खाली जर क्लोज झालं मार्केट तर 35,200 पर्यंत टार्गेट जे आहे ते मला काय पाहिजे इझिली स्क्रीनवरती भेटेल. हे पहिल्यांदा काय करायला, ह्या लेवलवरती मित्रांनो काय करा तुम्ही उद्या मार्केटमध्ये काम करा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर डिसिजन घ्यायला फायदा होतोय का ते पण काय करा युट्यूबच्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून कुठली नवीन माहिती अपेक्षित आहे ते पण कमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर मित्रांनो अजून मी माझ्या युट्यूब चॅनलवर दुसरं कोणतं कंटेंट तुमच्यासाठी शेअर केलं पाहिजे की बाबा तुम्ही असं कंटेंट शोधताय की बाबा सर आम्हाला हे कंटेंट अजूनपर्यंत कुठेही मिळालेलं नाही, तुम्ही हे मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा कंटेंट टाका जे पण आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, असे जर कमेंट्स करून टाकले तर डेफिनेटली मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ जे आहे ते बनवूया आणि ते कंटेंट जे आहे ती क्वालिटी कंटेंट आपल्या मराठी गुंतवणूकदारासाठी किंवा एक रिटेल इन्व्हेस्टरसाठी काय करूया आपण देऊया, ज्याच्या माध्यमातून एक रिटेल ट्रेडरचं इम्पॉवरमेंट होईल आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही एक अर्थसक्षम अर्थसाक्षर बनाल. मित्रांनो मार्केटमध्ये पैसा कमवणं महत्वाचं नाही, पैसा तुम्ही किती टिकवून ठेवताय हे खूप महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पैसा कमवण्यापेक्षा पैसा टिकवून ठेवण्यावरती फोकस करा. तुमचा मार्केटमधला प्रॉफिट जो आहे तो ऑटोमॅटिक काय होईल त्या ठिकाणी रेज होईल. धन्यवाद, थँक्यू.